जानवरांची उपाकशी जगे अवज्ञाची करावी. लोकांनी नावच ठेवलं पाहिजे, नाव ठेवलं तर येत नाही आपल्याकडे. आमचा एक मित्र आहे, फार विद्वान आहे, असा कुठीत अमानित्वाचा दुसराही अर्थ वैराग्य आहे, अंतकरणातल्या वृत्तीचं नाव आहे. ज्यांना मान्यतेचा कंटाळा आहे असं अमानित्व आहे, मान नको आहे असं. जसं ज्या त्रिविध पद्धती आहेत, लोकेशना, दारेशना, वित्तेशना, त्यापैकी ही लोकेशनाचा अभाव म्हणजे अमानित्व आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या परमार्थामध्ये जी अतिशय मोलाची ही आहे, सगळे गुणसंपन्न परमार्थामध्ये पाहिजेत. म्हणजे भक्त जरी व्हायचं असलं तुम्हाला, तरी चांगलं कर्म केलं पाहिजेत, उपासना तुमच्या जीवनामध्ये चांगली पाहिजेत, आणि सगळं शास्त्रांची दृष्टी पाहिजे, आणि हे सगळं मिळाल्यानंतर अमानित्व पाहिजे. नाहीतर जसे तुम्ही वेडे आहात असाच तुम्हाला देव प्राप्त होईल असा मूर्खाचा बाजार म्हणजे परमार्थ नव्हे. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. म्हणजे शांत बसणे म्हणजे परमार्थ आहे हे कधी डोक्यात आणू नका तुम्ही. सतत चित्तातली व्याकुळता म्हणजे परमार्थ आहे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, हा विषय मला आज समजला, तो विषय मला राहिला किती, ह्याच्याकडचं लक्ष आहे, तो साधक असतो. आहे तेवढ्यावरच जीवन जगणारा संसारिक माणूस आहे. मिळवणारा जो आहे तो परमार्थिक आहे. मिळवण्यासाठी त्याला एकांत पाहिजे, त्याच्याकडे वेळ पाहिजेत. अभ्यास करण्याकरता त्याला 6 तास पाहिजेत, आणि 6 तास जर त्याच्याकडे नसलं तर तो गरीब आहे. भोगण्याकरता जर तुमच्याकडे वेळ नसेल, त्याच्या इतका दरिद्री माणूस तो जगातच नाही. काय काय माणसं म्हणतात, महाराज खायला वेळ नाही, जगतो कशा करत. शरीर म्हणजे फक्त 2 गोष्टी महाराज, 2 गोष्टी, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचणं आणि 8 तास तुम्हाला झोप घ्यायला वेळ असणं, याचं नाव आहे मनुष्यजीवन. ही प्राथमिक गरज आहे तुम्हाला. आणि ज्ञानोबाराने ह्या मागे फक्त आठवण करून देतो, हे जे परमार्थात ज्या कोणी काढला असेल ना प्रमाणापेक्षा निरोध, हे ज्ञानोबाराला कधी मान्य नाहीत. अतिशय विषय सेवावा हा बोध नोहावा, का सर्वथा निरोधावा हेही नको. एकादशीच्या दिवशी माणूस फराळाचं करत नाहीत, ज्याला शक्य आहे त्यांनी निश्चित रूपाने उपाशी राहावं, पण उपाशी राहिल्यानंतर ज्ञानेश्वरी आठवली पाहिजेत. नाही तर स्वप्नात तो जेवतो आहे आणि दिवसा असा उपास ज्ञानोबाराला मान्य नाही आहे. जास्त खावं हेही मान्य नाही. अतिशय विशेष सेवावा हा बोध नोहावा, हे असलं फालतू ज्ञान नको आहे. का सर्वथा निरोध हवा हेही नको. ज्ञानोबाराचा आग्रह, आता बुद्धी तुमची जागेवर राहिली पाहिजे, सतत बुद्धीमध्ये स्मरण राहिले पाहिजे, आणि अशा पद्धतीचं वातावरण आपल्या जीवनात आपण निर्माण करणं म्हणजे अमानित्व आहे. कमीत कमी लोकांचा संपर्क, कमीत कमी लोकांचा परिचय, जास्तीत जास्त जगण्याकडे कल. ज्ञानोबाऱ्यांची वैपा कशी जगे अवज्ञाची करावी. लोकांनी नावच ठेवलं पाहिजे, नाव ठेवलं तर येत नाही आपल्याकडे. आमचा एक मित्र आहे, फार विद्वान आहे, असा चिडखोर स्वभाव आहे त्याचा. माणूस जवळ गेले की तो आगच ओकल्यासारखा बोलतो. मी एखाद्याला घेऊन गेलो होतो, म्हणलं अरे ह्याला जरा शिकायला, काय मूर्ख माणूस याला कशाला आणलं रे. तो माझ्या बरोबर जो आणला होता तो लगेच पळायला लागला. म्हणलं सहन कर, नाही नाही हे काही माणूस आहे का. त्याला म्हणलं असं का बोललं. ते म्हणे ज्याला स्वतःला ज्ञान कमवायचं आहे, त्याला शब्द सहन करण्याची क्षमता नसेल तो ज्ञानाचा अधिकारी नाही आहे. आणि मला असले फालतू माणसं नको आहेत. खानदानी विद्वान बरं, सगळे विषय एकांतात राहतो, दिवसभर चिंता, एवढा मस्तीमध्ये आहे प्रमाणापेक्षा जास्त. एक अभिमान म्हणून नाही, पण मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहेत. त्यांच्याकडे मी न्यायशास्त्राचा अभ्यास केला, स्वामी काशिकानंदजी महामंडलेश्वर. 4 सुवर्णपदक त्यांना काशीमध्ये मिळाले होते. त्यांचे पुस्तकं जे लिहिलेले आहेत त्यांनी, सामान्य लक्षणात तत्वप्रदीप, हे न्याय विषय घेणाऱ्या माणसाच्या शास्त्रीला आहेत. त्यांचं पुस्तक वाराणसी विद्यापीठामध्ये शास्त्रीला लागलेलं आहेत. 60 वर्ष कांदिवलीमध्ये राहिले. मी 83ला त्यांच्याकडे शिकायला गेलो, कांदिवलीचीच लोकं त्यांना ओळखत नव्हती.
मी एवढं कमाल मांडली त्या लोकांची आणि दुसरे प्रवचन करायला यायचे त्याच्या मागे लोकं लागायचे. मी दोन तीन लोकांना विचारलं का म्हणजे स्वामीजी हे स्वामीजी को प्रवचन करणार नाही आता आहे. अरे म्हटलं त्यांची पुस्तकं विद्यापीठात आहेत, सगळे विद्वान लोक वाचतात. मी स्वामीजीला विचारलं, मग त्यावेळेस नवीन शिक्षण सुरू झालं होतं. म्हणजे स्वामीजी हे लोक ऐसा ऐसा बोलते. स्वामीजीने मला काय म्हणा माहिती आहे का, तू क्या पढने के लिए आया आहे. म्हणजे काय न्याय फिर हे सब फालतू दिमाग क्यों लगा रहे, मेरे को कोण मानताय नाही मानताय मेरे को समज में नहीं आता है. अपना काम करणे का वापस बोलणे का नाही जागच कोण. असले एवढे विद्वान स्वामीजी असे 60 वर्ष अध्ययन केलं, 250 पुस्तकं छापलीत स्वामीजीने, त्यातले 100 हिंदीमध्ये आहेत, सगळे शास्त्रच आहेत. आणि द्वादश दर्शन वगैरे काव्य वगैरे खूप सुंदर लिहिलेलं आहे. मला वेगळं सांगायचं आहे तुम्हाला, सतत एकांत, कोणाशी मित्रता नाही, कोणाची ओळख नाही. मुंबईमध्ये 400 कोटीची प्रॉपर्टी, बोलणंच नाही कोणाशी. आणि 7-8 वर्षापूर्वी हरिद्वारला एक आश्रम विकत घेतला. मी म्हटलं स्वामीजी ये आश्रम आप ठीक से नहीं चलाते, उसको चलाने का है. अरे नहीं बोले, शास्त्र में ऐसा लिखा है, तपे रेवा तटे कुरियात, तप नर्मदा तीरावर करावं, मरणम जाह्नवी तिरे. संन्याशाचा मृत्यू हा गंगा किनाऱ्यावर हिमालयात झाला पाहिजे. आता आपण तिथं कुठं जाऊन राहणार, म्हणून आपण एक आश्रम विकत घेतला, मरण्यासाठी आश्रम विकत घेतला. मी म्हणून आता तिथं मरण यायला पाहिजे. आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी अचानक स्वामीजी गेले, 3 दिवस गंगा पूजन केलं आणि तिथं शरीर सोडलं, 94 वर्षाचं वय. मला ज्ञानोबरांच्या वव्या आठवल्या, झाकली घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. 60-60 वर्ष लोक काशीमध्ये राहतात, हरिद्वारला राहतात, आणि मरायच्या टायमाला हॉस्पिटलच्या निमित्ताने दिल्लीला येतात. आणि हे स्वामीजी 60 वर्ष मुंबईला राहिले आणि शरीर सोडायला गंगा किनारे गेले. काय असतं या लोकांचं तप असतं, जग ओळखत नाही महाराज, जग ओळखत नाही. जगे अवज्ञाची करावी, लोकांनी आपल्याला नावच ठेवा, जवळच येत नाहीत लोक. संबंधी सोय न धरावी, नातेवाईकांनी आपल्याला विचारू नये, कारण की पैसा आला तरच ते विचारतात, मान आलं तरच ते विचारतात. एरवी कुणाला गरज पडलेली विचारायची. संक्षिप्त अर्थ सांगतो, ऐसी जयाचे नवसीये, जो नित्य एकांता जात जाय, नामेची जो जे विजनाचे, याचं नाव आहे अमानित्व. रोज नवस करतो, लोकांनी मला ओळखू नयेत, लोकांनी माझं महत्त्व जाणू नयेत, लोकांनी माझ्या जवळ येऊ नयेत, नित्य एकांता जात जाय. भरपूर जगण्यासाठी त्याला वेळ मिळतो, भजन करण्यासाठी वेळ मिळतो. जर जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर गेलेच नसते, अभंग लिहिले असते. जगद्गुरु तुकोबारायांनी एवढं सुंदर कीर्तन केलं एक दिवशी, शिवाजी महाराज कीर्तनाला होते. आता ते तुकोबारायचं अभंगावर आपलं कीर्तन ऐकून चांगले चांगले शिष्य होतात. खुद्द तुकोबाराय जर कीर्तन करत असतील तर त्यांच्या वाणीतला प्रभाव कसा असेल. शिवाजी महाराजांना थोडं वैराग्य निर्माण झालं आणि 2-3 दिवस काही बोलले नात शिवाजी महाराज. त्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाने विचारलं, शेवटचं बोलणं केव्हा बंद झालं राजांचं, त्यावेळी तुकोबारायचं कीर्तन ऐकल्यापासून. मंत्रिमंडळ हुशार होतं, राजाला काही बोललं नाही पण तुकोबारायच्या दर्शनाला आले मंत्रिमंडळ. बरं का, गावात पाटलाची चर्चा, हे तुकोबारायला भेटायला मंत्रिमंडळ कसं काय आलं. आपण पाटील, आपण मोठे, आणि ज्याला कुणी मानत नाही त्यांना भेटायला. आणि जसं तुकोबारायच्या घराकडे निघाले सगळे लोक, मध्ये मंत्र्याने सांगितलं आम्ही तुमच्याकडे आलोच नाही, तुम्ही जरा बाजूला सरका. तुकोबारायला एकांतात घेतलं आणि सांगितलं, तुकाराम महाराज तुम्ही अध्यात्मातले श्रेष्ठ संत आहात, पण सामाजिक राजकारण करण्यासाठी दिव्य विभूती कधी कधी जन्म घेतात, त्यापैकी शिवाजी महाराज आहेत. तुकोबाराय म्हणले काय बोलायचं ते सरळ बोला, लय वाकड्या जाऊ, म्हणे एवढं चांगलं कीर्तन करत जाऊ नका. शिवाजी महाराजांना थोडं समजून सांगा, राजकारणाकडे लक्ष असू द्या. तुकोबारायांनी खूप सुंदर पत्र लिहिलं शिवाजी महाराजांसाठी, त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा, तुम्ही राष्ट्र सांभाळा, आम्ही माणसं सांभाळतो.
तुम्ही आहात तर माणसामध्ये माणुसकीत. राज्य करता जर मजबूत असेल तर प्रजा सुरक्षित असते. उपदेश खूप सुंदर उपदेश आहेत तुकोबारायांचे. पत्र लिहिले तुकोबारायला त्यांनी, आणि मलासुद्धा आश्चर्य वाटतं की हा इतिहास, ह्या घटना इतिहासामध्ये नाही आहेत. तुकोबारायच्या अभंगावरून आपल्याला कल्पना करावी लागतात की तुकोबाराय शिवाजी महाराजाबरोबर काय बोलत होते. ही प्रभाव जो आहे तुकोबारायांचा, तो वाणीतला कधी कधी वापरला जातो. आणि एवढा कठीण प्रभाव असतो ना, यांच्या मनात अर्थ एका शब्दात माणसाचं परिवर्तन होतं. मी जर उदाहरण सांगितलं तुम्हाला, वाढल्या कोळ्यासारखं डाकू एका शब्दात परिवर्तन होतो. काय वाणीमध्ये सामर्थ्य असेल, साधूच्या वाणीमध्ये ताकद असेल, काही सांगता येत नाही. नित्य एकांत जातच आहे, ताकद जमा केलेली असते. हे अमानित्वाचं लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे अदंबित्व. दोन लक्षणाबरोबर सांगतोय तुम्हाला मी, मानित्व आणि अमानित्व. मानित्व म्हणजे काय, आपण कोण आहोत हे आपल्या तोंडाने सांगणं म्हणजे मानित्व. स्वतःची ॲडव्हर्टाईज करणं, स्वतः कोण आहे म्हणून सांगणं, आणि स्वतःची फुशारकी, मानित्व. याच्या विरोधात ज्या अज्ञानीचे ओवे आलेत ना, त्या खूप सुंदर आहेत. हां, लावे वाचीच्या पिंपळी, ज्ञानोबाराय सांगतात का, स्वतःचंच महत्त्व, स्वतःचं सांग, दुसऱ्याला मानतच नाहीत, या अज्ञानीपणाचं लक्षण आहे. आणि नित्य एकांता जातच आहे. दंभित्व. दंभित्व हा फार गोड शब्द आहे बरं का. आतलं लपवणं, आतलं लपवणं, याचं नाव आहे अदंभित्व. आणि दंभित्व, आज जे नाही ते बाहेर दाखवणं म्हणजे दंभित्व. म्हणजे साधू नाही आहे आतमध्ये किंवा ज्ञानी नाही आहे. तुम्ही अनुभव घेऊन पहा, मिल मालक श्रीमंत लोक अत्यंत साध्या कपड्यामध्ये असतात, हातामध्ये अंगठीसुद्धा नसते. बरेचशी श्रीमंत माणसं आहेत ना, ती मळकी पिशवी घेऊन जातात, त्याच्यामध्ये 10-12 लाख रुपये असतात आणि पिशवी मळकी असते. आपली सुटकेस कंपनीची आणि आतमध्ये अंडरवेअर. दंभित्व. सुटकेस भारी. काही काही लोक मी बघितले, एवढे कपडे सुंदर असतात, म्हणजे असं वाटलं पाहिजे की हा माणूस अत्यंत श्रीमंत असला पाहिजे. खेडेगावातल्या लोकांची फार गैरसमज होतात बुवा लोकांच्या बाबतीमध्ये. साप्त्याला गेले की ह्याचे कपडे फिपडे सगळे इस्त्रीचे असतात, निळफिळ टाकलेस ते तेवढेच असतात. आळंदीमध्ये त्यांचं काही, आणि खेडेगावातल्या लोकांना माहीत नसतं, त्यांना वाटतं एवढे कपडे सुंदर आहेत, अंगाला मळले, 7 दिवस एवढं चांगलं गातो, तेवढंच आहे. चुकून एखादा एखादी आळंदीमध्ये आली तर काहीही राहिलेलं. दंभित्व हे परमार्थातला दोष आहे. रावण म्हणजे काय, तो आतून कपटी आहे आणि बाहेरून तो संन्यस्त वृत्तीचा आहे. भस्म लावलेला आहे, दाढी सगळे, अंगावर कपडे वगैरे संन्यासाचे घातलेले आहेत. दंभित्व, जो साधूपणा आत नाही, माझा शब्द नीट आहे का बरं का, जो साधूपणा आत नाही आहे तो बाहेर दाखवणं. अहो महाराज, याच्यासारखं तर जगात दुसरं पाप नाही आहे. साधक फसतो, सीता फसली. दंभित्व म्हणजे काही एवढं सामान्य समजू नका. 12 वर्ष लक्ष्मणसारखा संत जवळ राहिला, ज्यांनी कधी सीतेचा चेहरा पाहिला नाही, खाली मान घालून लक्ष्मण बोलायचं. 12 वर्ष जो बरोबर आहे सीता, त्याला साधू समजत नाही. आणि जो साधूचे कपडे घालून आलेला रावण आहेत, त्याला पाय धुवायला पाणी देते सीता. हे लक्ष्मण रेषा रामायणामध्ये नाही बरं का, डोक्यात काही आणू नका. पाय धुवायला पाणी देते मूळ वाल्मिकी रामायणामध्ये. बसायला पाठ दिलेला आहेत आणि फळ फ्रूट तिच्या समोर टाकलेलं रावणाच्या पुढं. शास्त्रकार हैराण आहेत. जो 12 वर्ष जवळ आहेत त्याला साधू समजत नाही, आणि जो राजा आहे त्याला पळवण्यासाठी आलेला साधू आहे त्याला साधू समजून पूजा करते कपटींना. हे दंभित्व आहे. आणि खूप गोड शब्द आहेत बघा. ज्यावेळेस आवाज येतो लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव म्हणून, त्यावेळेस ती सांगते लक्ष्मणा तुम्ही जा. तो म्हणतो तुला काही कळत नाही, तू शांत राहा. रामावर संकट येण्यासारखं राम एवढा हलका नाही आहे.
पुरुषाच्या अहंकाराला सीता डवसते. साधू आहे बरं का ते लक्ष्मण, डवसते. भाऊजी तुम्हाला वाटत असेल राम मेल्यानंतर मी तुमचा स्वीकार करेल, हे लक्ष्मणाच्या जीवनात कधी आलेलं नाही. जे लक्ष्मणाच्या मनात नाही ते शब्द सीता वापरते, कानाला हात लावतात. आई तुम्ही काय बोलताय, मी ह्या अर्थाने आलो, मी रामासाठी आलो, 12 वर्ष मी तुमच्या सान्निध्यात आहे, तुम्ही अशा प्रकारचा आक्षेप करावा माझ्यावर? आणि प्रत्येक सौंदर्यवती स्त्रीचा अहंकार आहे, सगळेच लोक माझ्याकडे पाहतात, ह्याचं नाव आहे अज्ञान. आणि हा सीतेमध्ये दोष आहे. स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान तिला झाला आणि तिला सगळ्यावरच संशय यायला लागला. साधू आहे त्याच्यावर संशय. फक्त लक्ष्मण एक वाक्य सांगितलं, मी जर गेलो आणि तुमच्या जीवनात जर काही उथळ पुथळ झाली तर याला जबाबदार नाही एवढं वचन तुम्ही द्या. सीतेनं ते दिलं. मग आजपर्यंत लक्ष्मणावर कोणी आक्षेप घेत नाही सोडून का गेला म्हणून. हा सीतेचा अहंकार आहे. आणि जेव्हा लक्ष्मण जातो राम फार बोलतात, अरे स्त्रीचं बोलणं मनावर घ्या. नाही बोलणं काय, ती अशा भाषेत जर ती बोलत असेल, ती जर मला हकलूनच देत असेल तर दादा मी काय करू, 12 वर्षात ती मला ओळखत नाही. झालं तेच, खऱ्या संतांना जेव्हा तुम्ही जीवनातून हाकलता ना तेव्हा रावणासारखे संत आपल्या जीवनात येतात आणि आपलं अपहरण करतात. परमार्थही गेला आणि सगळंच गेलं, साधकत्व तर लांब राहिलं आपल्याला, एवढं खराब दंभित्व आहे. कोण साधू कोण असाधू कळत नाहीत महाराज. हे तुकोबारायला म्हणावं लागतं, ऐसी वर्मे मज दावी नारायणा आंतरीच्या खुणा प्रगटून. आणि जो साधू असतो, आढ्य आतुडे आडवी आढ्यता जेवी लपवी, ज्ञान लपवतो, चातुर्य लपवतो, अधिकार लपवतो. सामान्य परिस्थिती तुम्ही जे कमवलंय ना ते लोकांना दाखवण्यासाठी नाही येत, हाच मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. माझं ज्ञान असेल तर माझ्या आनंदासाठी येत, गरीब लोकावर अज्ञानी लोकावर इम्प्रेशन टाकण्यासाठी ते शब्द नाही आहेत. ज्ञानेश्वरी कळत असेल तो माझा आनंद आहे, पण मलाच कळते म्हणून अहंकाराने वागणं हा अज्ञानीपण आहे. लक्षात ठेवा, काय शिकवते आपल्याला ज्ञानोबार आहे, काय सांगतात ज्ञानोबार आहे आपल्याला. अज्ञानीच आहे ज्याला काही कळालं नाही त्याच्याविषयी काय शब्द आले आपल्या जीवनामध्ये. आणि तिसरा जो शब्द आहे तो महत्त्वाचा आहे, अहिंसा. ज्ञानोबारांचे 2 शब्द फार आवडतात, एक अहिंसा आवडता शब्द आहे आणि दुसरी गुरुसेवा. हे 13व्या अध्यायामध्ये आलेले भयंकर आवडते ज्ञानोबार. थोडंसं इतर अहिंसेचं खंडन करतात ज्ञानोबार आहे, आयुर्वेद असेल हे असेल, पण अहिंसा सांगत असताना खूप सुंदर बोलतात. जो साधक आहे, 2 टप्पे मी एकत्र घेतो लक्षात ठेवा. आतापर्यंत मी फार उद्धट बोललो तुम्हाला, अमानित्व अदंबित्व, पण दुसरी बाजू जी साधकाची अशी आहे, त्याच्यासारखा सकुमार या जगात दुसरा कुणी नाही, त्याचं नाव आहे आयुष. तो मनात ही भावना ठेवतो, अमानित्व अदंबित्व, पण आयुषेच्या बाबतीमध्ये फार वेगळी भावना आहे त्याची. आणि आयुषा ही 3-4 प्रकारची असते, मनानी शरीरानी कायेनं. तुमच्या भावना चांगल्या असणं ज्ञानोबाराय म्हणतात ही खरी अहिंसा आहे. तुमच्या हातून चूक होत असेल, तुमच्या हातून दोष घडत असतील, ते दोष सगळे क्षम्य आहेत. फक्त मन तुमचं चांगलं पाहिजेत, वाणी चांगली पाहिजेत, शरीर चांगलं पाहिजेत. ज्ञाना मनाची भेटी ज्ञानोबर आहे म्हणतात, अहिंसेचे रूप उठे. ज्ञान आणि मन एकत्रित आलं तिथे अहिंसा आहे, बाकी सगळी हिंसा आहे. आणि तो जो अहिंसावादी आहेत त्याचे शब्द असे ते जे शब्द आहेत ना, साचानी मवाळ मिथले आणि कुणालाही लोक वापरतात तसं नाही आहे ते. साधूच ह्या गोष्टी करू शकतो. सर्वसामान्याकडून ह्या अपेक्षा करू नका, सत्य बोला मवाळ बोला मिथले बोला, नाही जमत नाही ते. जो ज्ञान आणि मन ज्याचं एक रूप झालेलं आहे, जो ज्ञानी आहे त्याचा ओळखण्याची ही चिन्ह आहेत, त्याला कसं ओळखावं. तो बोलतच नाही ज्ञानोबार आहे म्हणतात. पहिली गोष्ट, कितीही आग्रह केला साधूला ना, साधू बोलतच नाही, बोलण्याची नाही. पण एखाद्या साधकाने आग्रह केला, बोलो म्हणो काय, काहीतरी बोलायचं असेल तर. तो इतका आदराने बोलतो, ज्ञानोबार म्हणतात
परिसता होय मायबाप, त्याच्या मुखातून निघालेले शब्द जणू काय आईबापाप्रमाणे निघतात बोलत असताना. आणि मग तिथे त्या शब्दांचं वर्णन आलेलं आहे. कसो बोलतो तो, त्याच्या शब्दातून प्राण्यांना ताप होत नाही, प्राणीताप ढाळो, संशय निर्माण होत नाही, बोलण्यामध्ये आकस नसतो, बोलण्यामध्ये कपट नसतं, आटून बोलत नाही. आटून म्हणजे काही काही माणसं आहेत ना असं बोलत असताना, हे दोष आहेत बोलण्यातले, स्पष्ट बोलत नाही, अर्धेच बोलतात. गेला होता का ते संदर्भ लावायला आपल्याला अर्धा तास लागतो. कुठं? तिथे. अरे पण तिथे काय, कधी काय, हे ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे बरं का. आटू वेगो विंदान आशा शंका प्रधारण हे अवगुणले, हे अवगुण संन्यासीले जे वाचा. आटू, आटून कमी बोलू नका. काय काय माणसं इतकं फास्ट बोलतात, अख्खं वाक्य बोलतात, स्टेशनच नाही मध्ये. मग पुन्हा आपल्या विचार काय बोलला, जरा हळू बोल, त्याला म्हणतात वेग. आटू वेगू विंदान, विंदान म्हणजे कपटी बोलणं. आशा, स्तुती करताना येत ना हे वेटर वगैरे जे असतात ना, आशा असते त्यांच्या बोलण्यामध्ये. काहीतरी गोड बोललं म्हणजे देतील, साहेब महाराज असं तसं म्हणजे गोड बोलतात, असं आशा नसली पाहिजे. आटू वेगू विंदान आशा, आपल्या बोलण्यावर शंका नाही आली पाहिजे. हा का बोलतो असं प्रतारण, एखाद्याच्या शब्दाला एखाद्याचं व्यक्तिमत्व कमी नाही झालं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, या जगाचा नियम असा आहे, तुम्ही निंदा करा कोणाची नाही तर कोणाची स्तुती करा, तुमच्याकडून व्यक्ती लहानही होत नाही आणि मोठाही होत नाही. तर तुकोबाराचे एवढे वैरी होते, तुकोबारे लहान झाले असते. निंदा केली आणि पापाला भागी झालात, स्तुती केली आणि चमचे झालात, दोघंही नाहीत. आशाही नाही, शंकाही नाही, प्रतारण नाही. हे संन्यासीले अवगुण जे वाचा. बोलायचंच असलं तर काय बोलत, वर्णन केले पतिव्रते आले वार्धक्य जैसे. तरुणपणातली पतिव्रता नाही बरं का, वार्धक्य अवस्थेतली पतिव्रता, अशी जगलेली पतिव्रता ज्याला म्हणतो, एकनिष्ठ जगलेली. भक्त जो आहे ना असं वृद्धावस्थेत भेटला पाहिजे. पिकलिया सेंद अर्थ कळाला का, कडूपण काही काही भाग्यवान आहेत, म्हातारपणीच कडूपण असतं. काय संसारामध्ये बघायला मिळतं, नाही सुधरत काही काही माणसं, नुसतं विचारायला गेलं ना तरी प्रॉब्लेम तयार होतात. मला एकाने असं मुंबईचा माणूस आहे, त्याने फार सुंदर सांगितलं होतं, म्हणे आमच्याकडे काही काही चिन्ह आहेत म्हणे. ट्रेनमध्ये बसून जर अहमदाबादला माणूस गेला आणि जर बोर्ड वाचता नाही आला, जर विचारलं गुजरातमध्ये बरं का, गुजराती व्यापारी असतात, त्याला विचारलं कोणतं स्टेशन आहे, तो म्हणला का नाही मला कळायचं, 10 रुपये दे मग सांगतो. समजायचं अहमदाबाद आलं. आणि पुढेच्या बद्दल तर फार सुंदर सांगितलं, विचारलं कोणतं स्टेशन आहे, त्यासाठीच उभा आहे का मी इथं, कळत नाही का, वाचता येत नाही का, उतर. समजायचं पुणे आलं. उद्धटता, उत्तर न देण्याची प्रवृत्ती, म्हणजे चिन्ह ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीचं. तसं पिकलिया असेल, असं भक्ती पिकते महाराज, इतकी गोड असते ती भक्ती पिकलेली. शब्द जैसे कल्होळ अमृताचे, असं अमृताचा प्रवाह आपल्या अंगावर आल्यासारखा वाटतो. मला तरी असं वाटतं जेवढे माणसं दुरुस्त झाले ना ज्ञानोबाऱ्यांच्या काळामध्ये, सगळे हेच होते, सगळे ज्ञानोबाऱ्याला मानत होते. जनाबाई असेल, हे असेल, मरोनिया जावे वा माझ्या चाची पोटा यावे. जनाबाई म्हणते मरून जावं आणि माऊलीच्या पोटाला जन्माला यावं. काय बोलतात माऊली, परिसता होय मायबाप, वाचीची आयुसा, मनाची आयुसा. खूप मोठं प्रकरण आहे, थोडं थोडं सांगत जातो तुम्हाला. कोणाच्याही बद्दल वाईट चिंतन न करणं ही जी पसायदान आहे ना, ही खरी आयुसा आहे. किंबहुना सर्व सुखी, लोक प्रश्न विचारतात, खरंच जग सुखी झालं कारण म्हणलं तू का टेन्शन घेतोस. अहिंसा ही ज्ञानोबाऱ्यांची, किंबहुना सर्व सुखी ही मानसिक पवित्रता आहे. अर्थ लक्षात, मानसिक. आपल्याला आपल्या मित्राचं, आपल्या मुलाचं, घरच्याचं सुख दुःख सहन होत नाहीत महाराज, काय सांगायचं आपलं. सामान्य माणूस जर हसला तर चिंता पडते, ही खुशी याच्या जीवनामध्ये का आली, मी का बाजूला राहिलो.
कसली मानसिकता आहे आपली? म्हणून मानसिकता पवित्र असणं, सगळ्याबद्दल भूत द्वेष नसणं, निर्वैर सर्व भूतेषु अहिंसा आहे मानसिकता आहेत. कायिकचा तर प्रश्नच नाही. शराने कोणाला न मारणं, हाता हाची सराव जाई जोडी जाते. हाताला सवय लागली असेल नाभिकार असा आशीर्वाद देण्याकरता हात उचलणं किंवा हात जोडण्याकरता हात उचलणं, कोणाला मारणं, कोणाला शब्दाने दुखवणं, शरीराने कोणाला पीडा करणं हे आयुषावादाचं तत्वच नाही. क्षांती, शांती, चिडून न जाता सहन करण्याचं नाव शांती. आक्रोशेविन जेथे क्षमा असे. सहन करावंच लागतं बरं का. ही ज्ञानवरांची शैली फार विचित्र आहेत. एखाद्याला ताप आला काय करणार ते? डॉक्टरच्या डोक्यात काय दगड घालणार का? शरीर काही फाडून टाकणार? साधूलाही ताप येतो आणि यालाही ताप आलेला आहे. हा चिडतो असं का झालं, तसं का झालं? आक्रोशेविन जेथे क्षमा असे. त्रिविध ताप एक नाही, मुख्य आगवे उपद्रवाचे मिळावे. एक ताप नाही, त्रिविध ताप, दैविक आहेत, शारीरिक आहे, मानसिक आहेत, हे सगळं ताप एकत्रित आले. पण मन ज्याचं वाकडं होत नाही, ज्याचं मन प्रसन्न असतं, तो खऱ्या अर्थाने आहे मानवी जीवनातली सगळ्यात मोठी आर्जव. आर्जव महाराष्ट्रासाठी फार गरजेचं आहे बरं का. जातीवाद रहित असणं म्हणजे आर्जवत आहे. महाराष्ट्रात हे शक्य नाही. महाराष्ट्रात बोलतानाच आडनाव विचारतात, कुठले तुम्ही, कोण तुम्ही. ज्ञानोबाराय म्हणतात साधू जो आहे ना, जात पात अधिकार काहीही विचारत नाही, त्याचं नाव आहे आर्जव. आपली सुरुवात जातीपासून होते, आपली विचारणा जातीपासून होते. आणि त्याच्यात पुन्हा काय शिकवायला पाहिजेत, काय नाही शिकवायला पाहिजेत. तोंड पाहुणी प्रकाशो न करी जेवी चंडांशो, ज्ञानोबाराय सांगतात. सूर्य तोंड पाहून प्रकाश देत नाही, सगळ्या जगाला सारखा प्रकाश देतो. याचा आर्जवपणा कुठल्याही जातीतला असो, कुठल्याही धर्मातला असो, सरळ अंतकरण असत. पाठीमागे आणि पुढे असं मागे एक बोलत नाही, मागे तेच पुढे ते जे बोलायचं असेल ते बोलतो. सरळपणा असतं. अमृताची धार नणोबाराय म्हणतात तैशी उजू अंतर, सरळ अंतर, अंतकरण. काय ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करावं? आणि ज्ञानोबाऱ्यांचा जो एक महत्त्वाचा शब्द आहे आर्जव म्हणजे आचार्योपासना. आता हा तर इतका सुंदर शब्द आहे, त्याच्यावर तुम्हाला काही फार बोललं पाहिजे अशातला भाग नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, कायिक, वाचिक, मानसिक हे तिन्ही अहिंसेमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी आणले. तसं देवाची भक्ती करण्यासाठी जे नऊ प्रकारची भक्ती आहे ना, ती नऊ प्रकारची भक्ती गुरुसाठी वापरतो, त्याचं नाव आहे आचार्योपासना. एक संक्षिप्त शब्दामध्ये आचार्योपासनाच्या तुम्हाला ओव्या सांगितल्या मी. काय काय आचार्योपास, गुरुची सेवा म्हणजे काय? देवाची जी नऊ प्रकारची भक्ती असते, नवविधा काय, ती आचार्याच्या ठिकाणी, गुरुच्या ठिकाणी वापरणं, याचं नाव आहे आचार्योपासन. फार मोठा शब्द आहे बरं. आचार्योपासन पाय दाबणं नाही, आचार्य सेवा नाही. जसं देवाची नऊ प्रकारची सेवा करतो आपण, श्रवणम, मननम वगैरे जे काही असेल ते, सख्यम, आत्मनिवेदनम, सगळंच्या सगळं गुरुच्या ठिकाणी आणतो तो. श्रवण करायचं असेल गुरु सोडून श्रवणच करत नाही. गुरु वाक्या वाचोनी शास्त्र हाती नशिवे. एक शंका निर्माण होते म्हणून तुम्हाला सांगतो, महाराज हे ज्ञानोबाऱ्याला गुरु मिळाले आम्ही काय करावं? गुरु वाक्या वाचोनी शास्त्र हाती नशिवे ही ओवी जर आम्हाला आमच्या जीवनात घ्यायची असेल तर काय करावं? याच्याकरता तर ज्ञानेश्वरी. तिथे शब्द कोणता आहे? गुरु वाक्या वाचोनी शास्त्र हाती नशिवे. त्याला आपण आपल्या जीवनात बदल करून घ्यायचं. ज्ञानेश्वरी वाचोनी शास्त्र हाती नशिवे ही ज्ञानोबाऱ्यांची भूमी. जग काही सांगत असेल, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, काहीही शंका येऊ द्या, ज्ञानेश्वरीची सेवा असेल सगळ्या संकटातून ज्ञानेश्वरी तारते, सगळ्या संकटातून. काय पाहिजे ते देतेच, सगळ्या संकटातून तारते ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीच गुरु आहे. ज्ञानोबाऱ्यांचे गुरु निवृत्तीनाथ आहेत, आणि आपली गुरु ज्ञानेश्वरी झाली पाहिजेत. मग ज्ञानेश्वरीचंच श्रवण, ज्ञानेश्वरीचंच मनन, ज्ञानेश्वरीचंच निधिध्यासन. आत्मनिवेदन असेल तरी ज्ञानेश्वरीचंच,
चिंतन असेल तर ज्ञान, नवविधाची गुरुच्या ठिकाणची भक्ती ती तिथंच झाली पाहिजे. आणि एक शब्द आचार्य उपासनामध्ये असा आलेला आहे, खूप सुंदर शब्द आहेत, जिवंतपणे ज्ञानवराय म्हणतात मी ही सेवा करील, पण जर मृत्यू ओढवला तर माझ्या शरीरातले पंचमहाभूत अशा ठिकाणी ठेवली जिथे माझे गुरु असतात. ये शरीराची माती मेळविनती एक क्षिती, माझे गुरु ज्या मातीवर उभे राहतात तिथं मी एक राख त्या ठिकाणी ठेवील, माझे गुरु जो वारा घेतात त्या वाऱ्यामध्ये माझ्या शरीरातलं वायुतत्व टाकेल, जो स्वयंपाक माझ्या गुरुसाठी तयार होतो त्या ठिकाणी मी माझं अग्नितत्व टाकेल. जिवंतपणे तुम्ही सेवा करेल, मेल्यानंतर सुद्धा माझी ही सेवा झाली पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये गुरुला अडवता येत नव्हतं बोलताना, सगळ्या ठिकाणी गुरुची स्तुती करताना अडवायचे. पण आता ज्ञानेश्वरीचा आचार्य उपाश्रम शब्द आलाय, मनसोक्त बोलून घेतलं ज्ञानवारांनी.